आज हेवटी बा जवळ बाजी तयारी निंके दोटे आज लवकर चहा पोहे घेऊन चल ना आता काय इथंच राहतं आठ दहा दिवस झाले ना आपल्याले आता लग्न होऊन तरी काय इथंच राहू राहिली चल ना आता लवकर इथं तुकडे मोड बंद कर आता आपल्या घरचं पालागण ना काही खत न्या लागते वावरातनी आणि ते वाया करायच्या राहिल्या ट्रॅक्टर सापडत नाही तर चला आता लवकर बिलकुल चहा पाणी पोहे घे आणि चला आता लवकर चालले जाऊ चला बा बिना औषधाचं थांडू फुटलं निंके दोटे आता लवकरच काय ताई थांबा आजचे दिवस मीरा घर सुन सुन होते उद्या ते संगीताताई चालल्या अरुंधाताई चालल्या तुम्ही उद्या जा चहा पोहे घ्या जा मिनत नाही करणार उद्या आजचे दिवस राहत आता तुम्ही झाला आता विशेष खलास आहे जवळचा पत्ताच पडला आता बिलकुल आता काय आता बिंदात दोन चार दिवस राहतेस आता पाहुणा आता काय जाते का लवकर काय राह म्हणता 10 वर्ष झाले एका रसाईले कपडे नाही घेतले नाही आहे ना बहिणीले साडी घेतात ते 2-400 रुपयाची एखादी लंगोट आणि आम्हाले काही ड्रेस एखादा काहीच नाही ना काही अर्थच नाही ना राहण्यात नी बाबा तिकडे तर लय डांगोरा मिळत आहे माझ्या बापाच्या घरी तिथे आलते न्यायला तर बाबा कापी पाहिजे बिस्लरी पाहिजे आणि आमचा लय मोठा गाजा वाजा आहे इथे तर बाबा जवायला कपडे नाही घेतले म्हणते हे राऊत म्हणजे का सोपे आहेत का हे सिंगलभर दुधात नाही सऱ्या गावाचा चहा करतात ना हे दूधच नाहीत म्हणते लयच हुशार आहेत ना हे आता तुम्ही अनुभव येतेच तुम्हाला थांबा तुम्ही जराशे काय मा भाले निरा खिजवता तुम्ही किती वेळा साडी घेतली त्यानं काही वेळी अडचणीला देते ना ते आणि तुम्ही काही विना कारण लोकांना बोल नका देत जाऊ मा भाचा पान उतारा नका करत जाऊ लोका देता ठीक आहे मला तर उभे आहेत ते म्हणा त्याने कपडे लागत्याच आज कपडे लागते घ्या तुम्ही कारंजाला जा आणि साडी घ्या तुमच्यासाठी ड्रेस घ्या आणि ते संगीताचा रुंदा ताईला बी घेऊन या एक एक साडी त्याही जवळ द्या जा तुम्ही आज तू काही आला बेले का मायबीन काही येतले का पताही लागत नाही तू येले का मायबीन खुसकून येतले का मागच्या माग काय म्हणून राहिली माझी बहीण ऐकलं का जरा असं अरे आता मला का सपन पडलं बा तुम्हाला कपडे घ्या लागतील हे घ्या लागतील ते घ्या लागते मी काही नाही म्हणलं तुम्हाला काही काळजी करू नका तुम्ही कपड्या फपड्याचं काय चिल्लर गोष्ट आहे आपल्यासाठी आम्हाला काय काय एवढी चिल्लर समजून राहिले तुम्ही चला तुम्ही आज कारंजाले बिलकुल आपल्या दोस्ताचं दुकान आहे महाराष्ट्र साडी सेंटर बिलकुल तिथं तुम्ही जे लागले ते कपडे घ्या साड्या घ्या काय लंगोटे घ्या काय जे लागेल ते घ्या काही हेगी करू नका तुम्ही चला आज तुम्हाला लक्ष्मी तात्याचा ॲटो करून देतो आणि तुम्ही व्हा पुढे मी येतो मागून हिरोंडानं चला लवकर झाला आज 8-10 हजाराचा झाबू आहे आपल्याला आता काही ना काही जंगळभुत्ता करायच लागेल आपल्याला सोनाबुडीचा फॉर्म्युला वापरावा लागेल आता रवीला फोन करतो आता बरोबर आणि देतो बरोबर सरखं करून यायचं काय काम आहे बिचारे तुझं चालले होतेत ना मस्त आता निघाले होतेत ना आता लवकर थांबा थांबा आता 7-8 हजाराला झाबू आहे मले आणि आता मला लावा लागेल रवीला फोन सोनाबुडीचा फॉर्म्युला सांगा लागेल त्याला आणि बरोबर जमवा लागेल बजेट काही ना काही कोणता फॉर्म्युला आहे आता तू सांगा बरं मला पाय ना आता फोनच लावतो समस्या असतील काय आहे उचलते का नाही कसा फोन हा हॅलो महाराष्ट्र साडी सेंटर कारंजा हा बोला कोण बोलता वाबेले का 8वीपासून माझ्याबरोबर शिकायले होताले का आणि तरी माझा नंबर नाही तो आजवळ शेवले का इतके 10 वर्षापासून कपडे घेऊन राहिलोले का तरी माझे नंबर नाही तो आजवळ काय माणूस झाले का तू हा बोल सुरेश अरे काय राजा काय बऱ्याच दिवसाचा फोन केला लँडलाईन होईना याच्यावर काल नंबर दिसणार आहे मले हा काय होतं बा काय विशेष अरे पाहिजे एक तुफान येऊन राहिला आता लवकर त्या दुकानात नाही लवकर जरासं अर्ध्या एक तासात ती पोहोचणारच आहे तिथं अरे ते गुजरात किनारपट्टीच्या तिकडे आहे वाटते ना आपल्या इकडे नाही वाटते ना ते अरे ते वादळ नको ना रे बा हे वादळ तू ये वादळ पाहिना तू माझ्या 3 जवळ म्हणजे पक्के वादळच आहे ना बा तिन्ही जवळ येणार आहे 3 नाही माझ्या 2 जवळ येणार आहे तर माझी बहिणी येणार आहे आणि तुम्ही त्याला कपडे कपडे द्यायचे आहे आणि पैशाचा काही विचार करू नको तू आपला तर व्यवहार क्लिअर आहे तुला माहीतच आहे तर मी काय सांगतो ते जरा बरोबर ऐक तू पाहिजो 2-3 हजाराच्या वरच्या साड्या काढते दादा हे हां हैगेच नाही आता बिलकुल माझं बिलकुल मला बिलकुल उभाच कापणार आहे आता आणि तू पद्धतशीर आपला फॉर्म्युला वापरजो माहीत आहे ना तुला ते हो हो मला माहीत आहे ते सस्त्या साड्या माग सांगायच्या 500 वाली जर असली तर 2 हजारच सांगायची आणि 2 हजारावाली असली तर 500चीच सांगायची म्हणजे ॲटोमॅटिक महागवाल्याच घेते तर आणि तुला बिल कमी द्यावं लागते हेच आहे ना ते नाटक तुला आताच ओळखतो का मी सगळं माहीत आहे मला दे पाठवून तू पैशाचं काही टेन्शन घेऊ नको दे जो मागं पुढे काय जमलं का नाही आपलं आता 4-5 हजारात गुडायते आता सगळं आपलं कोणत्या बाया बिलकुल महागवाली साडी म्हणजे लय सुधी समजते आणि माग घेतल्याशिवाय बाहेर राहतच नाही 500 वाली किती सुधी असली तर घेत नाही ते 2 हजाराच्या 3 हजाराच्या साड्या कशा असल्या तरी चालते राहिले बाबा धन्य हो बाबा काय दिमाग होय काय आहे बाबा तुमचा बाकी दिलदार दोस्त आहे आपला हो एक नंबर लँडलॉर्ड पार्टी आहे बा एकदम खतरनाक शोरूम आहे त्याचं कपड्याचं रेडीमेड असो साड्या असो काही लागो हो पद्धतशीर आणि क्वालिटी बाज माल आले का जोड हो आपण तिथं जात असतो बिलकुल हो तुमच्या कशा काय वळखी जाऊ दे बाबा मी कारंजीला शिकायला नव्हतं वाटते बनाबुडीच्या घरी 8व्या 9व्या वर्गातनी तिच्या जन्मात मास्तर झालो मी आज मग
तिने शिक्षण दिलं म्हणून मी आज मास्तर लागलो. हो, जेडी शाळेत शिकलो मी. मामूली आहे का तिचा दोस्त आहे ना आपला आहे मग तिचे जर किस्से ऐकले ना आता हसू हसू पागल होशील तू. पाहिजे तू आता सांगतोस तुले तो जा आता ते वाटपोर राहिले असतील जवळ लोक तुमचे जा सारा याल जा कारण गेले आणि इथेच घालता का सारा दिवस फकाळ्या मारायला नेरे जा लवकर. एटून तो असा फोन दिला आम्हाला रे जवळ मुगली अजून त्या काळातला काय म्हणत बा हे चढ चढते का नाही याच यायलाच ठोक बा आता. हो लक्षण भाऊ याटो तर लयच आवाज पुर राहिला आहे चढावर हे चढावर येते वाटते मागं हे लोटलाटचे धंदे दिसू राहिले मुली. हे तो हे काय हो सोमटण्याचा घाट म्हणजे काय काय लय मोठा आहे का एवढा मोठा मावरून आलो ना आम्ही किती वेळा जाऊन आलो मावरून टापमध्येच चढते ना आपला याटो का मामूली आहे का अशा चढावर तर दुसरा आणि तिसऱ्या गिअरचं कामही नाही बस टॉपवरच उचलते गाडी बिलकुल काहीच टेन्शन नाही. रामगाववाले राजा एकापेक्षा एक फेकायला बहादर आहेत बाबा कोणताच नाही ना असा कमजोर पडं पुरं पिस्टन जायला असं काय तिकडे डायनामा जायला असो पण बाजू सोडतच नाही त्या काही या ॲटोले एका कंपनीचं एक सामान नाही 10 कंपनीचे 10 सामान लावेलाय पुरे टायर घासेल आहे डायनामा जायला आहे बॅटरी नसं नेले तरी बी माणसाचे पा इतका आत्मविश्वास आहे राजा काय बाबा कमालच मान लागन बया गावा राहिले. लक्षण भाऊ काहीतरी आवाज आला नाही आता वाटत तरी काही ना काहीतरी काम काढणारच आहे आळो कमी असून मस्त की म्हणून जवळ येऊ राहिला हिरोंडान मस्त आता लोटलाटचे वा तरी मतलंच होत म्या हे मागचा टायर दगा फटका एखाद्या दिवशी देणारच आहे आज काढलंच लगान काम त्याला उतर उतर पटपट उतरा वा चढावर गडे इन मांग अजून बस जवळच आहे ते पिंपरी फॉरेस्टवर आपल्या पंक्चरवाला उतरलं की बस तिथं करून घेऊ आपण थोडंसं लोटा लागते आपल्याला राहू दे त्याचं पिस्टन कालपासून काही बरोबर नाही आपण दोघं लोटो जरास लोटा लोटा हा जोर लगा की जोर लगा की हे चलो 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 काय का कपड्यालाच मागत पडते वाटते बाबा हे काय राजा गिराया ॲटो नगरात थडकार करून टाकलं माझा चला बा लवकर काढा लवकर पोहोचर चला काय मेवण्याचं काम आहे का निरा दिमागाचा दही करू लागला का कालपासून 2000 कपडे नाही दिले का घेऊन निराला का घाम घाऊन राहिला आमचा लोटबा महादेव काय आले आता दिवस भोगास लागणं आपल्याला आता जमला जवळ बा पद्धतशीर भेटला आता तुम्हाला ड्रेसचे कपडे गिपडे साड्या गिड्या आवडल्या ना मस्त फर्स्ट क्लास बिलकुल एक नंबर कपडा भेटला आम्हाला साड्या पद्धतशीर भेटल्या 2-3 हजार रुपये आल्या मस्त मस्त साड्या भेटल्या तुम्ही आणि आता बिलाचं पाहा बा तुम्ही मेवणे बांधून काय आहेत अरे भाऊ करा बरं बिल लवकर नगदी पेमेंटमध्ये आहे आपलं बिल हो व्यवहार क्लिअरच पाहिजे आपल्याला असे व्यवहार आपले लचाड व्यवहार नाहीत आपले हो दोस्त नाही म्हणजे का त्याचा का गैरफायदा घ्यायचा का कोणी असो ते दुकानदार त्याला बी धंदा करावा लागते मजुराचे पैसे देणं आहे लाईन बिल आहे बाकीचे सगळे व्यवहार करणं आहे मग काय काय अशा उदारात थकून जमणार आहे का आजच्यान झाला का संबंध टिकवा लागते ना बा दोस्ताना म्हणजे दोस्ताना राहायला पाहिजे फालतू पैशानं संबंध खराब होते मग बरोबर करतो बिल मग ठीक आहे हा ते फार्मुल्याचं पाहिजे बरं आपलं नाही तर करशील बाबा जांगड बुत्ता